डोंबिवली एमआयसी मध्ये पुन्हा एकदा केमिकल लोचा झाला आहे रासायनिक कंपन्यातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेंबर लाल रंगाचे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या पाण्याची दुर्गंधी सुद्धा येत आहे डोंबिवली एमआयडीसी मधील कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातील सांडपाणी चेंबरमधून ओव्हरफ्लो होत रस्त्यावर येत असल्याच्या घटना घडत असतात आज सकाळपासून पाऊस कोसळत असतानाच केमिकल मिश्रित सांडपाणी नाल्यातून बाहेर पडत पावसाच्या पाण्यात मिसळत आहे यामुळे या, या पाण्यातून प्रवास करणारे नागरिक संतापले आहेत एम आय डी सीकडून कंपन्यातील सांडपाणी बंदिस्त नाल्याद्वारे प्रक्रिया केंद्रांपर्यंत वाहून नेत या पाण्यावर प्रक्रिया झाल्यानंतर ते सांडपाणी पुन्हा बंदिस्त नाल्याद्वारे खोल खाडीत सोडण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनचे काम सुरू आहे मात्र कंपन्यांपासून सांडपाणी प्रकल्पापर्यंत हे सांडपाणी वाहन नेणाऱ्या नाल्यात ठिकठिकाणी ड्रेबीजच्या गोणी प्रक्रियेसाठी वापरण्यात आलेली बारदाने प्लॅस्टिकचा कचरा टाकला जात असल्याने हे नाले तुमतात या नाल्याची सफाई करण्याचे काम एम आय डी सीचे आहे मात्र यंदा एम आय डी सीकडून कडून ही नाले सफाई झाल्याचे दिसत नाही टाटा पॉवरकडून खंबाळपाडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर या नाल्यातील सांडपाणी चेंबर्समधून रस्त्यावरून वाहत आहे या लाल रंगाच्या केमिकल युक्त सांडपाण्यामुळे एम आय डी सी पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात सापडली या आहे यापूर्वी डोंबिवलीत झालेला हिरवा पाऊस गुलाबी रस्ता हिरवा नाला यामुळे डोंबिवली शहराला प्रदूषणाचा विळखा असल्याचे उघड झालेले असतानाच आता हे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने शहराची प्रदूषणातून मुक्तता करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार डोंबिवली